आज आपण बघूया सपाट आकृत्या आणि घनाकृतींसंबंधी उदाहरणे खाली दिलेल्या आकारांचे त्यांच्या मिती म्हणजेच डायमेन्शन्स मध्ये वर्गीकरण करा आणि आकार ओळखा इथे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्या आकृतीमध्ये दाखवलेले आकार जागा व्यापत आहेत आपण बघू शकतो की त्यांच्या तीन मिती आहेत जसे लांबी रुंदी आणि उंची म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की त्या घनाकृती म्हणजेच सॉलिड शेप्स अथवा त्रिमितीय आकार म्हणजेच थ्री डायमेन्शनल शेप म्हणजेच थ्री डी शेप आहे परंतु चौथ्या सहाव्या आणि सातव्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ते एकाच प्रतलामध्ये आहेत ह्यामध्ये लांबी आणि रुंदी अशा दोन मिती असतात परंतु तिसरे नसते म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की हे आकार सपाट आकार अथवा द्विमितीय आकार म्हणजेच टू डायमेन्शनल शेप अथवा टू डी शेप आहे पुढचे उदाहरण दाखवलेली आकृती किती डी आकारांद्वारे निर्माण झाली आहे दाखवलेली आकृती काही जागा व्यापते आपण असे म्हणू शकतो की हा आकार त्रिमितीय म्हणजेच तीन मितीचा आहे जसे लांबी रुंदी आणि उंची म्हणूनच दाखवलेली आकृती एक घनाकृती किंवा त्रिमितीय आकार आहे ही आकृती वेगवेगळ्या सपाट भागांनी बनली आहे ज्यांना आपण द्विमितीय आकार म्हणजेच शेप्स म्हणतो दाखवलेली आकृती किती टुडी आकारांद्वारा निर्माण झाली आहे हे, हे जाणण्यासाठी इथे आपल्या ह्या सगळ्या टुडी आकारांची मोजणी करावी लागेल आपण बघू शकतो की ही आकृती एक आयताकार टूडी आकार तसे चार त्रिकोण टुडी आकारांनी बनली आहे म्हणजेच ही आकृती एकूण एक अधिक चार बरोबर पाच द्विमितीय आकार म्हणजेच टुडी शेप्सने बनली आहे तर आज आपण पाहिली सपाट आकृत्या आणि घनाकृतींसंबंधी काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात ह्यासंबंधीचे संबंधीचे गैरसमज आणि काही सामान्य चुका